अवघ्या देशाची परिस्थिती पाहिली तर चोर चोर मौसेरे भाई असं चित्र सर्वत्र दिसतंय आणि हे मौसेरे भाई एकमेकांची पाठ खाजवण्यात गुंतलेले आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर सर्वाधिक पुळका शिवसेना उभाराचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आला। उद्धव ठाकरे असं म्हणाले की चोराला चोर म्हणणं हा गुन्हा ठरलेला आहे। उद्धव ठाकरे यांचं विधान अत्यंत शेलकं आहे आणि याच दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या 2019 ते 2022 या दरम्यानच्या कामकाजाचा ऑडिट रिपोर्ट आलेला आहे। या रिपोर्टमधून मुंबई महानगरपालिकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर कोण ही बाबत तपशीलासह समोर येणार आहे। याच विषयावर बोलणार आहोत। नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका। शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर या ऑडिटची मागणी करण्यात आली आणि कॅगने या ऑडिटला 14 नोव्हेंबर 2022 रोजी मान्यता दिली। या संपूर्ण ऑडिट रिपोर्टमध्ये कोविडच्या काळात झालेल्या 3538 कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश नाही आहे, परंतु हा रिपोर्ट अत्यंत खळबळजनक ठरणार आणि महापालिकेत गेली 25 वर्ष सत्ता राबवणाऱ्या ठाकरे परिवारासाठी डोकेदुखी ठरणार ही बाब काळ्या दगड्यावरची रेग आहे। हा ऑडिट रिपोर्ट महत्त्वाचा यासाठी की गेल्या 25 वर्षामध्ये शिवसेनेच्या महापालिकेतल्या सत्तेमध्ये काय झालं याची झलक या ऑडिट रिपोर्टच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुंबई महानगरपालिकेला कोणी लुबाडलं, कोणी दरोडे घातले, कोणी चोऱ्या केल्या आणि या चोरीच्या आणि दरोड्याच्या पैशातून स्वतःच्या घरावर सोन्याची कौलं कोणी चढवली हे या अहवालातून स्पष्ट होणार आहे। आणि ही बाब माहिती असल्यामुळे गेले काही दिवस उद्धव ठाकरे हे केंद्र सरकारकडे बोट दाखवून चोर चोर म्हणून बोंबलत आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे, त्यामुळे 2019 ते 2022 या काळातला ऑडिट रिपोर्ट म्हणजे केवळ लिटमस टेस्ट म्हणता येईल। याच्यामध्ये फक्त 12,023 कोटी रुपयांचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल लेखा समितीकडे पाठवण्यात आल्याची माहिती विधानसभेत आज दिलेली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार कॅगने या अहवालामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर अत्यंत कठोर ताशेरे ओढलेले आहेत। हा कारभार दिशाहीन आणि भ्रष्ट असल्याचं स्पष्टपणे म्हटलेलं आहे। एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचार जर व्हायचा असेल तर पारदर्शकतेचा अभाव, ढिसाळ नियोजन आणि पैशाचा निष्काळजी वापर हे तिन्ही घटक अस्तित्वात असल्याशिवाय भ्रष्टाचार होऊ शकत नाही आणि नेमक्या याच 3 मुद्द्यांवर कॅगच्या अहवालामध्ये बोट ठेवण्यात आलेलं आहे। या भ्रष्टाचाराच्या तरा निरनिराळ्या आहेत, त्यातल्या काही ठराविक आणि मोजक्या गोष्टींचा उल्लेख मी या व्हिडिओमध्ये करतोय। 20 कामांचं वाटप करण्यात आलं परंतु निविदा काढण्यात आली नाही। निविदांची रक्कम होती 214 कोटी। 67 कंत्राटदारांना 4,755 कोटीची कामं बहाल करण्यात आली परंतु त्यांच्याबरोबर करारच करण्यात आला नाही। म्हणजे उद्या त्यांनी जर चुकीची कामं केली किंवा काही कुचराई केली तर त्यांचा कॉलर पकडण्याची, त्यांचा कान पकडण्याची कोणतीही सोय मुंबई महानगरपालिकेला नाही आहे, कारण कोणतीही गोष्ट ब्लॅक अँड व्हाईट नाही आहे। 3355 कोटींची कामं बहाल करण्यात आली परंतु या कामांचं थर्ड पार्टी ऑडिटची कोणतीही सोय नाही। म्हणजे काम कसं झालं हे पाहण्याची सोय नाही, त्याच्यातल्या चुका काढण्याची सोय नाही। म्हणजे कंत्राटदार जे देतील ते मुंबईकरांच्या माथ्यावर मारायला पालिका तयार, मग ते काम कसंही असो, चांगलं असो, वाईट असो किंवा सुमार असो। म्हणजे देशातल्या सगळ्या श्रीमंत महापालिकेचा हा कारभार, मुंबईकर आपल्या खिशातला पैसा देऊन ही तिजोरी भरतो आणि त्यातून ही श्रीमंती आलेली असते, परंतु हा पैसा मुंबईकरांच्या सुखासाठी आणि हितासाठी न वापरता कंत्राटदाय सुखाय आणि कंत्राटदाय हिताय हे ब्रीद वापरून या पैशाचा विनियोग केला जातो आणि त्यातला घसघशीत मलिदा हा विनियोग करू देणाऱ्यांच्या खिशात जातो, त्यांचं उकळपांढरं होतं, त्यांची श्रीमंती वाढते। मुंबईकरांच्या वाट्याला मूलभूत सुविधासुद्धा येत नाहीत, मुंबईकरांच्या वाट्याला आजही खड्ड्यांनी भरलेले रस्ते आणि पावसाळ्यात तुंबणारी गटारच आहेत। मिठी नदी हे मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचं सगळ्यात मोठं उदाहरण बनलेलं आहे। 26 जुलै 2005 रोजी मुंबईमध्ये भयानक अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे अवघी मुंबई पाण्याखाली बुडाली होती। शेकडो कोटी रुपयाचं नुकसान झालं, मुंबईकरांचं सुद्धा वैयक्तिक नुकसान झालं आणि या अतिवृष्टीनंतर या अतिवृष्टीच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण असं समोर आलं की मुंबईतल्या नद्यांचे नाले बनलेले आहेत आणि मिठी नदी ही त्यातली सगळ्यात प्रमुख नदी आणि त्याच्यानंतर मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या। प्रत्यक्षात या उपाययोजनांच्या नावावर भ्रष्टाचार करण्यात आला आणि 2005 साली मिठी नदीची जी परिस्थिती होती, जेवढा कचरा त्या नदीत होता, जेवढा दुर्गंध त्या नदीतून येत होता, तेवढाच दुर्गंध आजही येतो, तेवढाच कचरा आजही आहे। तेव्हापासून मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी 100 कोटी रुपये खर्च केले जातात आणि हे पैसे थेट कंत्राटदारांच्या, अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या खिशात जातात। मिठी नदीच्या परिस्थितीमध्ये अजिबात फरक पडलेला नाही आहे। 2019 साली सुद्धा मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी 4 कंत्राटं काढण्यात आली आणि 4 कंत्राटं वेगवेगळ्या कंत्राटदारांना देण्याचं ठरलं। कामाचा अवधी होता 2 वर्षाचा, परंतु प्रत्यक्षात ही 4 कंत्राटं एकाच कंत्राटदाराला देण्यात आली। स्वाभाविक आहे की या कंत्राटदाराने
हात जास्त ओले केले असतील, जास्त पैसे खर्च केले असतील. 2005 साली महापालिकेमध्ये जे अतिरिक्त आयुक्त होते त्या अतिरिक्त आयुक्तांनी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी एक प्लान बनवला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की 2 वर्षात आम्ही मिठी नदी इतकी स्वच्छ करू की इथे नौकाविहार शक्य होईल. आजही तिथे कचऱ्याचे ढिगच आहेत, दुर्गंधीचं आहे आणि घाणच आहे. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईचं कसं गटार बनत आहे त्याचं आणखी एक उदाहरण. 2019 साली सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेच्या गलथानपणावर बोट ठेवलं. मुंबईकरांचा सर्व महिला कुंडी प्रक्रिया केल्याशिवाय समुद्रात सोडला जातो या बाबीवर आक्षेप घेतला आणि मुंबईमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सज्ज करण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले. त्याच्यानंतर 4 वेळा निविदा निघाल्या आणि 4 वेळा रद्द झाल्या, कारण प्रत्येक वेळी या निविदांवर भ्रष्टाचाराचे जबरदस्त आरोप झाले. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये भाषण करताना या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पोलखोल केली होती. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की देशभरातल्या 60 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा अभ्यास केल्यानंतर माझ्याकडे जी आकडेवारी आली आहे ती आकडेवारी असं सांगते, 1 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अन्य राज्यांमध्ये जर 1,70,00,000 रुपये खर्च येत असेल तर मुंबईमध्ये हा खर्च 7,47,00,000 रुपये इतका प्रचंड आहे. म्हणजे जवळजवळ 64% मुंबईचं सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी खर्च केला जातो आहे. हा अतिरिक्त असलेला पैसा नेमका कोणाच्या खिशात जात असेल याची आपण कल्पना करू शकता. काही दिवसापूर्वी सिने अभिनेत्री जुही चावला यांनी असं सांगितलेलं की मुंबईमध्ये गटारासारखा वास येतो. हा गटारासारखा वास अशा आडी येतो की मुंबईमध्ये मुंबईकरांचा जो महिला आहे तो कोणत्याही प्रक्रियेशिवाय समुद्रात सोडला जातो, त्यामुळे अनेकदा समुद्र किनारी राहणाऱ्यांना असह्य दुर्गंधी येत असते. म्हणजे मुंबईचं गटार करण्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला गेल्या 25 वर्षात जबरदस्त यश आलेलं आहे आणि याच्यामध्ये सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांचा समसमान वाटा आहे. भ्रष्टाचारासाठी मुंबईचा उकिडा कसा करण्यात आला याचं आणखी एक उदाहरण. कचरा ही मुंबईची खूप मोठी समस्या आहे. खरं म्हणजे कचरा ही जगभरातल्या अनेक देशांसाठी संपत्ती बनलेली आहे, कारण या कचऱ्यातून वीज निर्मिती केली जाते. परंतु आपल्याकडे कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी हा कचरा उचलला जातो आणि डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जातो आणि डम्पिंग ग्राउंडच्या आजूबाजूला राहणारे लोक या कचऱ्याची दुर्गंधी घेत जगत असतात. कचऱ्यातून वीज निर्मितीसाठी महापालिकेमध्ये अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत, परंतु अशा प्रकारची वीज निर्मिती सुरू झाली तर किशा देणारा पैसा कमी होईल या भीतीने या प्रकल्पावर फार विचार करण्यात आला नाही. मुंबईमध्ये 3,000 टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या, परंतु प्रत्यक्षात जेव्हा काम देण्यात आलं तेव्हा अपेक्षित क्षमतेपेक्षा फक्त 20% म्हणजे 600 टन कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या कंपनीला हे काम देण्यात आलं. अर्थ स्पष्ट होता की टेबलाखालून देवाणघेवाण झालेली आहे, कोणाचे तरी किस्से गरम झालेले आहेत आणि अशा अनेक बाबींचा उल्लेख या ऑडिट रिपोर्टमध्ये आहे. अनेक भ्रष्टाचाराचे किस्से या ऑडिट रिपोर्टमध्ये देण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी स्पष्टपणे सत्ताधाऱ्यांचा हेतू याबाबत ठीक नव्हता अशा प्रकारचे ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. मगाशी मी तुम्हाला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील भ्रष्टाचाराचं उदाहरण दिलं. हा भ्रष्टाचार निविदा पातळीवर होता. मुंबईमध्ये 6-7 ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची कामं होणार आहेत, त्यामध्ये मालाडचं काम एका अशा कंत्राटदाराला देण्यात आलं जो कंत्राटदार 3 वर्षासाठी अपात्र होता. एका अपात्र कंत्राटदाराला 464 कोटी रुपयांचं काम देण्यात आलं. का देण्यात आलं असेल याचा विचार आपण करू शकता, त्याची कारणं आपल्याला माहिती आहेत. म्हणजे महापालिकेचा कारभार कसा आहे, एक तर निविदा न करता कामं करायची, निविदा काढल्यास तर त्या निविदेतल्या अटी धाब्यावर बसवायच्या, ब्लॅकलिस्टेड कंत्राटदारांना काम द्यायचं, एखादी निविदा काढल्यानंतर काम जर वाढलं तर ज्याला काम दिलं आहे त्यालाच ते वाढीव काम द्यायचं, त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची निविदा काढायची नाही. अनेकदा ठरल्यापेक्षा जास्त पैसे द्यायचे आणि ते जास्त पैसे देताना मनमानी प्रकारे द्यायचे, त्याची कोणतीही लिखापडी करायची नाही. असे सर्व प्रकारचे धंदे मुंबई महानगरपालिकेमध्ये चालतात, गेली अनेक वर्ष चालत आहेत आणि त्याची थोडीशी झलक या कॅगच्या रिपोर्टच्या निमित्ताने आपल्यासमोर येणार आहे. आणि मुंबईवर डल्ला मारणारे चोर दरोडेखोर नेमके कोण आहेत हे सुद्धा स्पष्ट होणार आहे. आता नेहले पे दहला, उद्धव ठाकरे असं म्हणाले की चोराला चोर म्हणणं गुन्हा ठरलेला आहे. विधानसभेमध्ये आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी घणाघात केला. अतुल भातखळकर यांनी अशी मागणी केली की जे पंतप्रधान मोदींना चोर म्हणतात ते उद्धव ठाकरे हे सगळ्यात मोठे दरोडेखोर आहेत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. भातखळकर यांच्या मागणीनुसार ही चौकशी होते की नाही याचं उत्तर या क्षणी मी आपल्याला देऊ शकत नाही, कारण तसं काही जाहीर झालेलं नाही आहे. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये गेले 25 वर्ष जो भ्रष्टाचार झालेला आहे
तो पैसा ज्यांच्या घशात गेलेला आहे तो पैसा त्यांना पचणार नाही, कारण हा पैसा मुंबईकरांच्या घामाचा आणि कष्टाचा पैसा आहे. मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराला आरसा दाखवणारा कॅग रिपोर्ट आता लोकलेखा समितीकडे गेलेला आहे आणि या रिपोर्टमधून मुंबईकरांच्या समोर नेमकं काय येतं याची थोडीशी झलक या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद.